ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथच्या बुआपाडा भागातील भंगार गल्लीत पुन्हा एकदा आज भीषण आग लागली होती। या आगीत भंगाराचे 7 ते 8 गोडाऊन जळून खाक झाले आहे। मागील आठवड्यात याच भागातील भंगाराच्या गोडाऊनला आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। या सर्व गोडाऊनमध्ये केमिकलचे ड्रम, LPG सिलेंडर, प्लास्टिक, कागदी पुठ्ठे अशी ज्वलनशील सामग्री असल्याने आगीने भीषण रूप धारण केले। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरच्या अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र अशा प्रकारे अनधिकृत भंगारच्या गोडाऊनमुळे या भागातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।